कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज नमो विशदबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा प्रमा प्रमय प्रमदा विराशिया नमो संसार तम सूर्या अपरमेत परमवीर्या तरुण तरतुर्या लालन दिला नमो जगदखील पालना मंगलमणि निधाना सज्जनमन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मत मन्मता तुमचा अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु ते सारस्वती प्रवेशु बाळकाय कैसे श्रीगुरूंचे महिमान आकळिता के असे साधन हे जाणो निमिया नमन निवांत केले इकडे टाका कुंडलिक वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव या कारणे मी पिता मद ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंबरू माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू बाळकृष्णजीने जीवनातल्या आनंदासाठी गीता सांगितली. जीवन आपलं सामान्य जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये आनंद मिळावा. तो आनंद कशात आहे हे शोधण्यात आपलं आयुष्य जातं. आनंद मिळत नाही, सुख मिळत नाही, कारण सुखाच्या रस्त्यालाच जात नाही. आपल्याला पंढरपूरला जायचं आणि आपण नाशिकच्या गाडीत बसलो तर कसे जाऊ. पंढरपूरच्याच गाडीत बसायला पाहिजे. फार सोलापूरच्या गाडीत बसायला पाहिजे. कुर्डुवाडीला उतरून पंढरपूरला जाऊ शकतो. आपला प्रवास आपला ओघ जो आहे तो चुकीचा मिळतो आणि चुकीचा मिळाल्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने जातो. काय चुकीचा मिळाल्यामुळे चुकीच्या मार्गाने जातो. मग उत्तम गुरु असावा की जो सरळ रस्ता दाखवेल. काय करेल सरळ रस्ता दाखवेल असा गुरु असावा. आड रस्त्याला जाऊ नये. बरोबर नाही का. आड रस्त्याला गेलो तर आपण पण नाही पोचत ना तो पण नाही पोचत. त्याने आपला हात धरले त्याने हात धरून तर काय सांगू गप्पा समजलं का. पूर्वी असं होतं आवाज येतो ना गावातली एखादी. आता हे तुमच्या वयाचे नाही आमच्या आईच्या वयाचे सांगतो. एखादी माऊली बाळंतीन व्हायची आणि तिला दूध असायचा भरपूर. मग ती आजूबाजूच्या चार पाच मुलांना घेऊन दूध पाजायची. बरोबर आहे की नाही. आपण लहान होतो तेव्हाची गोष्ट. आता ह्यांना दूध नाही त्याच्याच मुलांना पुरत नाही तर तुम्हाला काय पाहिजे. म्हणून उत्तम गुरु उत्तम असावा.
की ज्याच्याजवळ साठा आहे, ज्याच्याजवळ काहीतरी काहीतरी थोतांड नको आहे, ती समजलं का? थोतांड नको आहे. इथे आपण उभी घेतलेले या कारणे मे पिता मत ब्रह्म हे माता अपत्य पंडू स्वतः जगदंबरू. सर्व विश्वाची आई आदी माया शक्ती आहे. कोणाच्या मान्यावर मिळण्यावर काही नाही. एखादा म्हणेल मी नाही मानत, नको मानू ना. आई वडिलांना जर आपण मानले नाही तरी आई वडील आहेतच की नाही? देवाला नाही मानलं तरी देव आहेच. तो आपला प्रश्न आहे मानाचा की नाही मानाचं. ते काय काय न मानणारे आहेत, काय काय मानणारे आहेत, समजलं का? म्हणून मुख्य जे आहेत पाच देवता लक्षात घ्या, ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया शक्ती आणि सूर्य, ह्या आपल्या पृथ्वीच्या पाच देवता आहेत. ह्याच्याने यांच्या कंट्रोलमध्ये सर्व पृथ्वीचं राज्य चालतं. ब्रह्माचं काम उत्पन्न करायचं, विष्णूचं काम पालन करायचं आणि शिवाचं काम संवार करायचं आणि सगळ्यांना खेळवून ठेवायचं, सगळ्यांना मूर्तरूपाने आणायचं काम आदिमाया शक्ती आणि त्याच्यामध्ये तेज निर्माण करायचं काम सूर्याचं असतं. लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठेतरी काहीतरी वाचून येतात ना, काही सांगत बसत तसं आयुष्यभर लक्षात ठेवायचे पॉईंट आहे. ते पाच देवता आहेत आणि त्याच्याने सर्व चालतं, समजलं का? जसं आता हे आहे की नाही, माईक आहे, पंखा आहे, लाईट आहे, या सगळ्याला कोण करंट आहे? विद्युत करंट आहे की नाही? लाईटचा करंट आहे. मग करंट लाईट्स आहे, पण हा माईक रूपाने आला याच्यातून बोललं जातं, तो स्पीकर रूपाने आला त्याच्यातून ऐकलं जातं, पंखा रूपाने आला त्याच्याने हवा येते. तसं ह्या पृथ्वीवर जेवढे जेवढे काय आहे ते तिची शक्ती आहे, लक्षात ठेवा. आदिमाया शक्ती, समजलं का? आणि आदिमाया शक्तीच्या ताब्यात आपलं शरीर आहे, त्याच्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागतं. मन आहे की नाही आपलं? आता हे हात पाय कान डोळे, तो त्यांचा मुख्य मन आहे, तो राजा आहे. मग त्याला आपण शास्त्रीय भाषेत जीवात्मा म्हणतो. जीवात्मा वेगळं आणि आत्मा वेगळं, ह्याच्यात परमेश्वराचा हे आहे ना, करंट आहे ना, तो आत्मा. आणि ह्याला बोलवतो, तिकडे पंख्याला फिरवतो, तो जीवात्मा. ती आदिमाया शक्ती, ती नसेल तरी होत नाही आणि करंट नसला तरी होत नाही. करंट आता इथे आणला आपण, वायर अगदी सोलून चांगली आणली तर आवाज येईल का? तिकडे नाही येणार. त्याच्यासाठी माईकच पाहिजे. जीवनामध्ये किती कोणी मोठा झाला तरी परब्रह्माच्या प्राप्तीसाठी हे शरीरच पाहिजे, दुसरं शरीर नाही जमणार. मनुष्य देहच पाहिजे. मनुष्य देहाच्याने नावे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणने दिला. मनुष्य देहानेच सच्चिदानंद पदवी घेता येते, कारण मनुष्य देहानेच काय करतो, राम नाम घेऊ शकतो. मग राम नाम घेऊ शकतो तर त्या शरीराचे आपल्यावर उपकार आहेत, बरोबर की? कळत किंवा न कळत, मगाशीच मी बोललो तर आपल्या मानण्यावर काहीच नाही. आता इथे मी बोलतो ना, ही सुद्धा तिची देवीची इच्छा. तिची इच्छा ज्या क्षणाला समजेल तिथून बटन ऑफ करेल, माझा आवाज बंद होईल, समजलं का? तिच्या ताब्यात सर्व बटणं आहेत, लक्षात ठेवा. आपण उगच अहंकार करतो, हे माझं हे माझं हे माझं, काही कोणाचं नाही आहे का? सांगा तुम्ही. आता चांगला विषय आहे इथे, तरी एक दोन मिनटं सांगतो मी तुम्हाला. माणूस मेला की नाही हॉस्पिटलमध्ये, तिथेच संपलं सर्व. आणल्यावर काय बोलतो, बॉडी आली का? तिथेच नाव संपलं आपलं, बरोबर की नाही? मग ते नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करून देवाचं स्मरण करणे हे महत्त्वाचं आहे. अमृतानुभवामध्ये म्हणून नमिली देवो देवी, देवाला पण नमस्कार केला आणि देवीला पण केला. काय काय लोक आहेत ते देवीला मानत नाही, काय लोक आहेत ते परब्रह्माला मानत, एकदम चुकीचं आहे. दोघांनाच आहे, दोघांचा मिळून संसार आहे, संसार एकट्याचा नसतो, समजलं का? संसार कोणाचा असतो? दोघांचा असतो, एकट्याचा नाही. एकट्याने कसं काय चालेल? पुरुष आहे
त्याला बाई पाहिजे, बाई पुरुष दोघांचं मिळून अपत्य तयार होईल, त्यावेळेला संसार चालेल. तुम्हाला गंमत सांगतो बघा, एखादा मनुष्य आपला आजारी आहे ना, हॉस्पिटलला आहे, मोठ्या हॉस्पिटल मुंबईला कुठल्या तरी, आपण काय बोलतो अहो 4 महिने झाले अजून काय बोलतच नाही. का बोलत नाही? कोमामध्ये म्हणजे शरीर आहे त्याच्याकडे पण ते शरीर चालत नाही म्हणून कोमामध्ये आहे. बरोबर की नाही? काय शरीर प्रभूची शक्ती आहे त्याच्यामध्ये पण ते शरीर साथ देत नाही. आपण काय म्हणतो त्याला शरीर साथ देत नाही. पण ते जे शरीर आहे त्याचं नाव प्रकृती आहे शास्त्रीय भाषेत. त्याचं नाव काय आहे? प्रकृती आहे. आणि प्रकृतीने साथ देण्यासाठी तिला जे पाहिजे ते करावं. काय आहे? तिला जे पाहिजे ते करावं. बरोबर की? तेव्हा प्रकृती साथ देईल ना. किती खावं, किती प्यावं, किती काय करावं ना, खाण्याशिवाय तर शरीर नाही. पण ते किती खावं, काय खावं, कधी खावं, ह्याला मर्यादा आहेत. ते समजलं का? आम्ही एकदा ह्याला जयपूरला गेलो होतो फिरायला, तर तिथे एक देवी होती, तर मी नमस्कार केला. तर आमच्या बरोबर जे होते त्याने मुलं कोणी सांगितलं तुला कुठे कधी काय वाचले का? मला ती काय बोलली माहीत का? आता सगळ्यांच्या आतड्या बाटल्यात, आता कातडीला काय करायचं? मुलं याचं उत्तर मी देऊ का? तू रागावशील नाही का? तर बोलतो नाही रागवणार. तू लहान होती का? आईने संभव एकदम मोठी झाली, लहान होती की नाही? मग पाळण्यात होती ना? तर बोलले होती. मग पाळण्यात असताना लहान मूल शी सू करतं, त्याच्यात हात जातो तोच हात तोंडात जातो, काय चुकीचं आहे का? नाही आहे. मग ज्या दिवशी त्याला समजतं हे खाऊ नये, त्या दिवशी सोडेल. बरोबर की नाही? जसं जे आता समजा खाणारे आहेत त्यांना समजेल की हे चुकीचं आहे, त्या दिवशी सोडतील. मी डोकं आपटून सुटणार नाही. मी 10 वेळा सांगेन तुम्हाला सोडा सोडा सांगा, सांगतो पण मी. पण काही फरक पडत नाही. हकारावनी सांगेतो का नाम घेता राहू नका. तुकाराम महाराजांचं आयुष्य घालवलं फुकट नाव, आपण कोण होत? समजलं का? म्हणून ह्या ज्या 5 देवता आहेत ह्यांची त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांची पूजा करायची. हे 9 दिवस खरी नवरात्र, जी चैत्र नवरात्र खरी मानली जाते, पण ह्या दिवशी ही जी नवरात्र सुरू झाली ना, त्याच्या 1 दिवस अगोदर अमावस्याला रावणाचा वध करून प्रभू रामचंद्रजी अयोध्येला आले तेव्हापासून ही नवरात्र सुरू झाली. शारदीय नवरात्र मानली जाते. समजलं का? आणि शारदीय नवरात्रमध्ये तो रक्तबीज राक्षस आहे, तुम्ही दररोज ऐकता तुम्ही, समजलं? रक्तबीज राक्षसाचा रक्ताचा थेंब पडला की तो दुसरा राक्षस तयार व्हायचा. हे ज्या वेळेला देवीच्या लक्षात आलं, तिने असं हे घेतलं, भांडं घेतलं आणि जिथे जिथे थेंब पडेल ते घेतलं आणि पिऊन टाकलं, म्हणून ती रक्त प्यायली. तिला हाऊस नाही रक्त प्यायची, की याच्यातून पुन्हा दुसरा राक्षस निर्माण व्हायला नको आणि लोकांना त्रास द्यायला नको म्हणून ती केली. चंडमुंड राक्षसाला मारलं म्हणून चामुंडा, दुर्गम राक्षसाला मारलं म्हणून दुर्गा, पण मूळची पार्वती माता, पर्वताची मुलगी म्हणून पार्वती, हिमालयाची मुलगी म्हणून मूळची ती आहे. आणि तिथून सर्व हे आहे स्त्री. आता तुम्हाला आणखी पुढची गंमत सांगतो बघा, स्त्रीला आपण प्रकृती म्हणतो की नाही? आता जाऊ दे, काय विषय गडबड निघतात. त्या दिवशी मी एक ठिकाणी होतो, तिथे त्यांचा विषय चालला होता, बाईने कीर्तन करावं का नाही करावं, बाईला काय अधिकार आहे कीर्तनाचा. तर मी काय, मी कोणाच्या चर्चेत भाग नाही घेत, मी बाजूलाच बसलो होतो, असा मी गुपचूप राहिलो. बाईला अधिकार नाही ना, तू कोण आहे? त्याला जर मी विचारलं असतं की तू कोण आहेस, तुझी तब्येत बिघडल्यावर डॉक्टरला जाऊन सांगतो का माझा पुरुष बिघडला, माझी प्रकृती बिघडली म्हणतो? बरोबर की नाही? त्याचा अर्थ तू सुद्धा प्रकृतीच आहेस. अख्ख्या जगामध्ये एकटा नर होता अर्जुन, बाकी सगळे प्रकृती आहेत. ह्याचा काहीच अभ्यास नसतो आणि अभ्यास नसल्यामुळे काही कुठेतरी काय वाचलेलं, ह्यांनी सांगितलेलं, ह्यांना सांगितलं, मला सांगितलं, ह्याला असं करून करून सांगून त्याची ती गडबड होते. काय होते? गडबड होते. ती गडबड होता कामा नाही, मुख्य जे असेल ना तेच सांगावं.
पटो नाही पटो हा तुमचा प्रश्न आहे. प्रत्येकाला मी सांगितलेलं पटलंच पाहिजे असं काही नाही, बरोबर आहे ना? पटणे ना पटणे तुमच्या हातात आहे, परंतु पटेल असंच सांगावं आणि ज्याच्याने तुमचं कल्याण होईल असं सांगावं. काय होईल? कल्याण होईल. मग कल्याण कशाने होईल? तर भजनाने होईल. भजनालागी देह दिला गोमटा. उत्तम शरीर कशासाठी दिले आपल्याला? भजन करण्यासाठी दिले, हाताने टाळी वाजवण्यासाठी दिले, डोळ्यांनी देवीचं देवाचं रूप बघण्यासाठी दिले. ते करत नाही आपण, आणि ते करत नसल्यामुळे दुःख प्राप्ती होते. दुःख कधी होतो? ते करत नसल्यामुळे. बघा आता आईचा विषय आहे इथे. आई श्रेष्ठ आहे की नाही? आपण बाजारात जातो आता इथून, तुम्हाला पण बाजार तेवढंच, आम्हाला पण तेवढंच आहे. समजा निघताना जर मोटरसायकलवर निघालो तर आई त्या पायरीवरच बसून राहते कधी येईल म्हणून, बरोबर आहे ना? आणि जाताना सांगत नाही आता बाजारात चालले तर साडी आण का अमुक आण, काहीच सांगत नाही. जी मनातून काही हे न ठेवता, आशा न ठेवता प्रेम करते ती आई. या देवीने सांगितले का तुम्हाला स्वप्नात येऊन किंवा मला साडी आणा हे आणा? काहीच नाही. आपली हौस आपण करतो. आता त्याच्या उलटं सांगतो. पत्नी जाताना सांगतेच अमुक घेऊन या तमुक घेऊन या, हा फरक आहे दोघांमध्ये. प्रकृती तीच, परंतु दोघांमध्ये फरक काय? की आई जी आहे आपल्यावर काही न घेता काही न करता लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. काही लाभ लोभ नाही आपल्यामधून, फक्त माझ्या मुलाने चांगलं वागावं. तो वाईट वागतो का काय वागतो त्याची पण तिला गरज नाही. लवकर घरी यावं ना जेवावं, बरोबर आहे ना? लवकर घरी यावं ना जेवावं. तो काय करतो धंदा ती विचारत पण नाही. काय करतो बाबा चांगलं कर एवढंच बोलेल. तिला काय माहिती आपले धंदे काय आहेत ते. मग तिच्यावर प्रेम करणे म्हणजेच देवीवर प्रेम करणे. आपल्या आईमध्ये कोण देवी आहे की नाही ती? मग त्या आईवर आपलं नीट प्रेम असलं की देवापर्यंत जातं. वारकरी संप्रदायामुळे काय शिकवलं? वारकरी संप्रदायाने काही दुसरं गडबड नाही शिकवलं, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाने शिकवलं की देवावर अत्यंत प्रेम करा आणि संतांवर अत्यंत श्रद्धा ठेवा. आणि हे जो सांगेल ते प्रवचन. देवावर प्रेम सांगावं, बरोबर की नाही? संतांवर श्रद्धा सांगावी. आपण प्रेम पण नाही सांगत, श्रद्धा पण नाही सांगत, नसत्या गोष्टी सांगत बसतो. आणि त्या तुम्हाला भुलवाच्या गोष्टी होतात. भुलवाच्या गोष्टी नाही आहे, ज्याच्याने कल्याण होईल त्या गोष्टी पाहिजेत. परीक्षितेला शाप मिळाला 7 दिवसात मरशील. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. मुक्त झाला वाचा उच्चार येता. त्याच्याजवळ 7 दिवस होते, आपल्याजवळ क्षणभंगूर नाही. इथे बोलता बोलता कधी स्विच ऑफ होईल सांगू शकत नाही, बरोबर की नाही? क्षणभंगूर नव्हे भरवसा. मग बसल्याचे सर्व परीक्षिती राजासमोर भागवत ऐकायला. भागवत ऐकायला असं बघितल्याबरोबर त्याने असा हात धरला परीक्षितीने. बोले गुरुदेवा पाणी सोडतो मी. ते बोले कशावर पाणी सोडतो? ते बोले आता ही माझी पत्नी आहे, हा मुलगा आहे, हा प्रधान जे आहे, हा खजिनदार आहे, ते सगळे लाईनीत बसलेले आहेत. ह्या क्षणापासून त्यांचा माणसा काही संबंध नाही. एक क्षणामध्ये परीक्षिती राजा कृष्ण स्वरूप झाला, एक क्षणामध्ये. पण सोडलं ना पाणी, बरोबर की नाही? पाणी सोडायला पाहिजे. माझं नको असं म्हणायला पाहिजे. आपण माझं माझं म्हणतो तरी काही सोडायलाच मागत नाही. फार मुलांचं वय झालं तरी मुलांच्या हातात व्यवहार देत नाही. काय बोलू आता, नाही का? देव काय करायचं ते करू दे ना त्याला. काय विश्वास असतो आपला, काय सांगू तुम्हाला गंमत. आपण कधी कधी बसलेलं असलं ना, मग मुलाला सांगतो जा रे त्या खिशातून पैसे घे. माझा प्रॅक्टिकली प्रवचन असतं, हे गडबड गडबड प्रवचन नाही करायचे. मुलाला सांगतो खिशातून पैसे घे, आणि खिशातून पैसे घेताना आपलं जर लक्ष असलं त्याच्यावर किती पैसे घेतो, संपला तुमचा संसार. मुलावर तुमचा विश्वास नाही किती घेईल ते. कशाला सांगितलं? जायचं खिशातून काढायचं नाही, हे घे तुला. असा त्याच्यामुळे आपला संसारसुद्धा सुखाचा होत नाही. काय होत नाही? सुखाचा संसार होत नाही.
सुखाचा संसार होण्यासाठी कर्ता करविता पांडुरंग परमात्मा आहे, कर्ता करविता देवी माता आहे, हे ज्या वेळेला आपल्या दृढ हृदयात बसतं त्यावेळेला सुखाचा संसार म्हणजे असेल ते समजलं का? उत्तम संसार कोणाचा? मी सरळ साध्या भाषेत सांगतो एकदम, पती पत्नी आणि मूल जे काय एक असेल ते एका ताटात जेवतात तो उत्तम संसार, बरोबर आहे की नाही? तर तिने थांबावं 12 वाजेपर्यंत, यांनी आल्याबरोबर जेवून ताट फेकून द्यावं तर उत्तम संसार होईल का? महिन्याला 5-10 हजाराची साडी आणतो, ती काय करायची आहे साडी? उत्तम संसार दोघांनी एकत्र राहणे, एक जीवाने राहणे, तसा उत्तम परमार्थ कुठला? आपल्यामध्ये भेदाभेद निघून जाणे आणि देवाबद्दल प्रेम निर्माण होणे. प्रेम जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत परमार्थापर्यंत जात नाही. एक गंमत अशी आहे, गुरुघराण्यामध्ये पूर्वी शिक्षण व्हायचं, हे आता पाठशी हे निघालं. आता आळंदीला तुम्हाला सांगू गंमत, आळंदीला हे कीर्तन प्रवचन शिकायला किती मुलं आहेत आळंदीमध्ये? 8000 मुलं आहेत आजसुद्धा, आणि सगळे शाळेत जातात, बिनशाळेने कोणाला घेत नाहीत तिथे. एक तर 12वी झालेला पाहिजे, नाहीतर मग शाळेत तरी जाणार पाहिजे. मग एवढी मुलं तिथे शिकतात कशासाठी शिकतात? ही ज्ञानेश्वरी महाराजांची ताकद आहे. साधी गोष्ट आहे का? 8000 मुलं एका ठिकाणी शिकायला बसणे म्हणजे, परत कोणाच्या घरी 40, कोणाच्या 20, कोणाच्या 50 अशी ठेवलेली आहेत त्यांनी ती. आणि तिथे शिक्षण शिकवलं जातं, सकाळी उठल्याबरोबर गीतापाठ असतो, संध्याकाळी ज्ञानेश्वरी असते, हरिपाठ असतो नाचून. भले ते कीर्तनकार होत नाही होत नंतरचा, परंतु त्यांना ते संस्कार तर मिळाले की नाही? 7-8 वर्षे मोबाईलपासून लांब राहिले ना, मोबाईल बंद असतं तिथे. आणि गीतापाठ झाली, आयुष्यात उपयोगाला काय येईल? तर गीता येईल आयुष्यात उपयोगाला, हरिपाठ येईल, तो आयुष्यभर राहिला की नाही? हे शिक्षण आळंदीला मिळतं, म्हणून आळंदी श्रेष्ठ आम्ही जातो ना सगळे, नाही का? आळंदीला हे शिक्षण मिळतं, आणि गुरु असा असावा की त्यांनी हे शिक्षण द्यावं. द्रोणाचार्यांनी पण केला की उद्या संध्याकाळच्या, दुर्योधनाने डिवचलं त्याला, बोले कसला तू गुरु, तो आतून तू पांडवांचा आहेस. ते बोले तसं काय नाही आहे, तो पण करतो की उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या पांडवांना मारून टाकेल. आता द्रोणाचार्य होता तो, काय सामान्य नव्हता. कन्हैयाला समजतं कृष्णाला, बोले तू पांडवांना मारतो का, बघतो मी आता. सगळ्यांची बटणं ज्याच्या हातात येतो श्रीकृष्ण, सगळ्यांना बोलवतो संध्याकाळी, समजलं का? म्हणजे या इकडे, म्हणजे काय भीमदादाला सांगतो, बघ भीमदादा मी सांगतो तेवढंच काम करायचं. एक 7-8 किलो कुरुक्षेत्र मोठं आहे ते, 7-8 किलोमीटरवर अमुकअमुक ठिकाणी जा, तिथे ऐरावत नावाचा हत्ती आहे, अश्वत्थामा ना, अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्याला माराचं, बाकी काही काम करायचं नाही तू. ते बोले चालेल. आणि ती टीम तयार ठेवली अशी, आता कशी ठेवतात नाही का मंत्री आला ती त्यांची त्यांची हौस ठेवू नये असं माझं म्हणणं नाही, किंवा स्टेशनपासून इथपर्यंत कोणी कोणी काय 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 स्वागत करायचं. तिथे नगारे वाजवले, पुढे ढोल वाजवले, ताशे वाजवले, द्रोणाचार्याला ऐकायला जाईपर्यंत ठेवलं त्यांनी, सेटिंग केली बरोबर की अश्वत्थामा मेला. आले ना सगळे, धर्मराजाला बोलवलं, इकडे दादा गडबड करू नको, सत्यभाषण वगैरे ते तुझ्या तिकडे ठेव, माझ्याजवळ ते काय चालत नाही. ते बोले काय करू, मी फक्त विचारेन अश्वत्थामा मेला का, तू फक्त हो बोलायचं ना, मान फिरवायची ना जायचं. बोले ह्याला अर्जुनाच्या रथात आणा, याच्या रथात नको, कारण अर्जुनाचा सारथी मी आहे, तो रथ माझा ऐकतो. सगळी सेटिंग फुल केली, आणि जिथे द्रोणाचार्य होते समजलं का, तिथे त्यांनी ते वाजवायला लागले ना नगारे. त्यांनी द्रोणाचार्याने विचारलं काय झालं, ते बोले अश्वत्थामा मेला. मेला बोलल्याबरोबर ह्याचा जीव वर खाली झाला, मुलगा होता ना, जीव वर खाली झाला ना, काय करू ना काय नाही.
त्यांनी एक निर्वाणीचा बाण काढला की ज्या बाणामध्ये त्याच्याकडे ताकद होती की अख्खं सर्व पांडव कौरवांचं सगळ्यांचं सैन्य एका बाणात मारेल एवढी ताकद होती. काढल्यावर कन्हे यांनी रथातून खाली उडी टाकली. म्हणजे वा गुरुदेव कसं काय बरं आहे का? ते म्हणजे असं का विचारतो? नाही म्हणजे विचारलं तुला बरं आहे का, काय झालं एवढं कावराबावरा का झालं आहे? ते म्हणजे अश्वत्थामा मेला. म्हणजे कोण अश्वत्थामा? खरंच मेला का? ते म्हणजे हो, धर्मराजाला आणलं रथावर. यांना विचार आहे, तुमचे शिष्य आहेत आणि सत्यभाषिणी आहेत. हो, त्यांनी सांगितलं हो अश्वत्थामा मेला नरोवा कुंजेरवा. हत्ती मेला का हे ते माहिती नाही, परंतु अश्वत्थामा मेता. म्हणजे याला न्या बाहेर आधी, नाही तर आणखी काही बडबडत राहायचा. कन्हैयासारखा परमार्थ ना, कन्हैयासारखा कोणी काही करू शकत. नेलं ना बाहेर, त्याला बाहेर नेल्यावर याने विचारलं मग काय झालं आता? ते बोले मी असं सर्व हे संपवून टाकेन. ते बोले कशासाठी संपवायचं? ते बोले माझा मुलगा गेला. बोले तुमचा मुलगा? तुम्ही तर गुरुपदाला आहेत. ते बोले हो. मग तुम्ही कोण आहात? ते बोले गुरु. गुरु म्हणजे काय? ते बोले ब्राह्मण आहे. मग तुमचा मुलगा कसा काय तो? अरे तुम्ही गुरु बोलायचे लायकीचे नाही, देवाने सांगितलं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला गुरु बोलायला. ते बोले काय झालं? गुरु आहे ना तू, आणि तुझा मुलगा आहे ना तो. मग त्याला वेदशास्त्र शिकवायचं का? धनुर्विद्या शिकवली. तुझ्या मुलाला तू वेदशास्त्र शिकवायला पाहिजे होते. आणि कौरवांच्या बाजूने राहिला कशासाठी? राहिला, हजार गायी होत्या त्याच्याकडे. पाच गायी असल्या तरी आता माणूस पोट भरू शकतो. हजार गायी तुला द्रुपद राजाने दिल्यात, कशाला जेवायला जायचा तू दुर्योधनाकडे? स्वतःला गुरु म्हणून घेऊ नको, सांगितलं. त्या लायकीच नाही तुझी. हे लोक गुरु मानतील, मी गुरु मानत नाही. मग बोले काय करू? बस इथे खाली खूप चुप, मान खाली घालून बस. काय ताकद होती बघा श्रीकृष्णाची. खाली घालून बसला. दृष्टदुम्नला बोलवलं इकडे. म्हणजे तुझी इच्छा होती ना याला महाराज मार. एकच तलवारीने फटका मारल्या शिर बाजूला, नाही हे बाजूला. म्हणून गुरु बोलणं सोपं आहे, गुरु होणं कठीण आहे. समजलं का? गुरु होण्यासाठी त्या पदाची किंमत ठेवायला पाहिजे. तुम्हाला गम्मत सांगतो बोला. गुरु घराण्यामध्ये शिकतात, इथून बाजूला गेलो आपण. शिकल्यावर 12 वर्ष तपश्चर्या करावी लागते त्याला. ती समजलं का? 12 वर्ष तपश्चर्या केली आणि तो शिष्य येतो, हात जोडतो. असा हात जोडतो, बोले गुरुदेव मी चाललो, आता शिक्षण झालं, मी घरी चाललो. तर गुरु विचारतात हो चालला बरं झालं. समजलं? सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. हे आपल्याला संतांनी सोपं करून ठेवलं. विठ्ठल जळीस्थळी भरला हरिता ठाव नाही म्हटलं. तो हात जोडतो, हो गुरुदेव अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म नाही आहे, लक्षात ठेवा. माझ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे याची मला जाणीव झाली, ते नाव अहम ब्रह्मास्मी. कुठलेही कुठे जोडतात ते, त्यांची नाही जरूर आपल्याला. अहम ब्रह्मास्मी म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे ही जाणीव त्याला व्हायला पाहिजे. समजलं का? आणि ही जाणीव आपल्याला फक्त ज्ञानेश्वर भगवंतांनी करून दिलेली, लक्षात ठेवा. अख्ख्या महाराष्ट्राचे, समजलं का, संत दैवत म्हणजे ज्ञानेश्वर भगवान. त्यांनी करून दिलेली आहे आपल्या, की कोणी नाही, कुठे जाऊ नका तुम्ही. तुम्ही फक्त वारकरी संप्रदाय हे करा. मग त्याच्यात भेद अनेक झाले. कारण काय आहे? त्याला ज्याची त्याची संकुचित वृत्ती. आता समजा मला गायन येत नाही, मग मी काय सांगायचं? गायनाचा काय वारकरी संप्रदायाचा संबंध नाही. सगळं यायला पाहिजे, ज्याच्या त्याच्या परीने यायला पाहिजे. आणि नाही आलं तरी चालून घेतो तो वारकरी संप्रदाय. आता नाही आलं गायन एखाद्याला, नाही आलं तर नाही आलं, काय फरक पडतो? तो आतून किती राम म्हणतो ते महत्त्वाचं आहे. आपण जातो की नाही आळंदीला, आळंदीला गेल्यावर काही जण काय म्हणतात माहिती आहे का? अरे हा हे आळंदीला आल्यात, गळ्यात माळ आहे की ती माळ ना ज्ञानेश्वर महाराज बघून घेतील, तुला चिंता कशाला? आळंदीला आले त्या अर्थी वारकरी आहे, बरोबर की नाही? आळंदीला ज्याला यायची इच्छा झाली तोच वारकरी ना. माळ घालून आयुष्यभर हरिपाठ म्हणून जर इच्छा नसेल आणि वारकऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होता तो कसला वारकरी? म्हणून सद्गुरू असा असावा जीवनामध्ये,
सदचिदानंद, सच्चिदानंद परमात्म्याची ओळख करून देतो तो सद्गुरू. कोण? सच्चिदानंद परमात्म्याची ओळख करून देतो तो सद्गुरू. आणि त्याच्यासाठी धडपडत असतात त्या गोपी. गो इंद्रियांचं पालन करते ती गोपी. समजलं का? इंद्रिय सर्व देवाच्या ताब्यात द्यावी लागतात तेव्हा गोपी व्हावं लागतं. एवढं सोपं नाही आहे. म्हणतं का? माळ घालणेसुद्धा तसं सोपं नाही आहे. सर्व धर्म परित्याजे मामेक शरणम्रज. सर्व धर्माचा त्याग कर. कुठला धर्म? ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म नाही. समजलं का? काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे सर्व जे विकार आहेत त्याचा त्याग कर. आणि ज्या क्षणाला त्याग करशील त्या क्षणालाच तू परब्रह्म होशील. दुसरा क्षण नाही लागणार. मग ही अवस्था येईपर्यंत भजन करावं. भजन कुठपर्यंत करायचं? ही ठीक आहे ना, आपण आता सामान्य कुळात जन्माला आलो, आपल्याला कोणी सांगितलं नव्हतं, उशिरा समजलं, आता आपण भक्ती करायला लागलो. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात एक तरी असा येईल की ज्या दिवशी माऊली आपला हात हातात धरील आणि शिवाच्या हातात हात देईल त्या दिवशी परमार्थ झाला. काय केला? शिवाच्या हातात हात द्यायला पाहिजे. तो देत नाही तोपर्यंत कोणी किती उड्या मारू दे. समजलं का? आणि किती पाठांतराचा ना वारकऱ्याचा काही संबंध नाही. काय माझ्या हस्ते जरा जास्त स्पष्ट पाहिजे. बघा, कीर्तनाला उभा राहतो की नाही? आता पण मी फेटा बांधली. का फेटा बांधला? आता डोक्याचा संबंधच नाही, आता हृदयातून सांगायचं. हे हृदयचे ते हृदय घातले द्वैतना मोडता आपण ऐसे केले का अर्जुना. अर्जुनाने गीता, अर्जुनाला गीता देवानी स्वतःच्या हृदयातून अर्जुनाच्या हृदयात घातली. द्वैतना मोडता, द्वैत मोडून दिलं नाही, अर्जुनाला अर्जुनपणे उभा केला आणि देव देवपणाने उभा राहिला. ती गीता, आणि ती गीता मनापासून वाचा तुम्ही. ज्ञानेश्वरी वाचत नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही, एक कीर्तनकारच नीट वाचत नाही. शेवटी शेवटी आहे 62-63 काहीतरी श्लोकामध्ये आहे 18 अध्यायाला. तो संजय सांगतो की आंधळ्या काय दाखवू तुला, आता तुला डोळे नाहीत, देव नाचतोय. कोण? श्रीकृष्ण परमात्मा नाचतो. ते म्हणले काय झालं? म्हणले तो बॉम्ब मारतो, माझा अर्जुन ब्रह्म झाला, माझा अर्जुन ब्रह्म झाला, तुला दिसत नाही, त्याला काय करू. समजलं का? आणि अर्जुनाला देव एकमेकासमोरासमोर होते की नाही, त्या ओवे आहेत त्याच्या स्वतंत्र. देवाला देव जेव्हा अर्जुनाकडे बघतो तेव्हा अर्जुन देव वाटतो, आणि अर्जुन देवाकडे बघतो तेव्हा देव त्याला अर्जुन वाटतो. म्हणजे दोघांमध्ये अंतर राहिलं नाही. ही भक्ती आहे, लक्षात ठेव. काय भक्ती केली गोपाळे? सोवळे का ओवळे त्यांचे उचिष्ट कवळ मेगळे. काय भक्ती केली असेल? त्यांचं उचिष्ट एखाद्याला ना ताक चांगला वाटावा. ताक, आता ताक काय एवढं काय अप्रूक वस्तू नाही आहे ना. ताक चांगला वाटावा त्यांनी तो तोंडात घ्यायचा, धावत धावत जायचं, मुख तोंड भरलेलं असायचं ना असं, ह्याला उतरणं पाडायचं का नाही, याला आ करायचं आणि त्याच्या तोंडात टाक टाकायचं. काय भक्ती? अहो 56 भोग सुद्धा बघत नाही तुमचे तो, ते तसेच्या तसे राहतात. पण त्या गोपांचा उष्टा ताक घेत होता. काय भक्ती केली गोपाळी? आणि ही भक्ती, आणि ही भक्ती वारकरी संप्रदायाने सांगितली. लक्षात ठेव, वारकरी संप्रदाय म्हणजे सामान्य नाही आहे. आपण सामान्य समजतो कारण आपण तिथपर्यंत पोचलेलंच नाही. समजलं का? तुम्हाला 7 वाजलेली वेळ झाला की सांगा मला. हां, समजलं का? गोपी होत्या ना गोपी तिथे वृंदावनामध्ये, सामान्य गोपी नव्हत्या. उग्रतपा नावाचे एक गोपी ऋषी होता, उग्रतपा. समजलं का? 100 कल्प त्यांनी तपश्चर्या केली. किती? 100 कल्प. 100 कल्प तपश्चर्या केली. त्याला विचारलं बाबा काय आहे, ते मला, त्यांनी सांगितलं मला गोपी व्हायचं आहे. तपश्चर्या 100 कल्प गोपी होण्यासाठी. समजलं का? तो सुनंद नावाचा गोप होता, त्याची मुलगी सुनंदा, नावासहित सांगतो तुम्हाला. बघा, सुनंदा जी गोपी होती त्याचे 100 कल्प अगोदर तपश्चर्या होती. सत्यतपा नावाचे ऋषी होते.
श्रीकृष्णासाठी त्यांनी 10 कल्प सुखी पानं खाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय 10 कल्प सुखी पानं खाऊन दिवस काढले. काढतो का आपण? उद्या कदाचित आजच साबुदाणे भिजत घालतो. घालतो की नाही? एक एकादशी निघू शकत नाही. आपल्याला कष्ट करायचे आहेत, तो काय मी कोणाला दोष देतो असं नाही, पण त्यावेळेला त्यांना ते प्राप्त होतं. त्याच्यामुळे सुभद्र नावाचा जो गोप होता त्याची मुलगी सुभद्रा ते सत्यतपा ऋषी झाले. आता कोण पुरुष ना कोण स्त्री सांगा तुम्ही मला. हे लोक सांगतात ना पुरुष स्त्री नको नाही नको. कोण होते त्या स्त्रिया? किती तपश्चर्या केलेल्या? हरिधामा नावाचा एक ऋषी होता. निरंकार क्लिम शब्दाचा त्यांनी समजलं का? प्रभू श्रीकृष्ण परमात्मा कोवळी कोवळी पानं आहेत त्याच्यावर झोपलेले आहे लहान लहान मूर्ती, आणि त्याच्याकडे बघून जप केला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय 10 कल्प जप केला. त्यावेळेला सारंग नावाचा गोप होता त्याची मुलगी रंगवेणी नावाने प्रगट झाला. हे मेनच सांगितले, अजून सगळ्या गोपी सांगितले तर 2 तास जास्त लागतील. समजलं का? जाबाली तुम्ही नाव ऐकलं असेल, जाबाली जाबाली ऋषी होते. समजलं का? अत्यंत तपस्वी त्यांना हे होती, आपल्याला जशा पदव्या असतात ना ब्रह्मज्ञानी पदवी होती मोठी. तपश्चर्याला बसले असे ध्यान लावलं. आता कावळ्याला काय माहीत आता तपश्चर्याला बसले का कशाला बसले? कावळ्याने वर्णविष्ठा त्याच्या अंगावर टाकल्याबरोबर यांनी रागाने बघितलं कावळाजवळ आला. आता रागच तसा होता, ऋषीने आयुष्यभर तपश्चर्या करून रागच केला. संतांनी आयुष्यभर तपश्चर्या करून लोकांचं हित केलं, सहन केलं स्वतः, परंतु लोकांना त्रास नाही दिला. किती मावलेना त्रास काय सांगू तुम्हाला, एवढा त्रास आपण नाही सहन करू शकत. आठवण आली म्हणून मावलींची एक गोष्ट सांगतो, हे नंतर सांगेन, जाबाली नंतर सांगतो. त्र्यंबकेश्वरवरून अनुष्ठान करून हे करून आले होते इकडे, आणि मुक्ताईला ताप आला. समजलं का? ताप आल्यावर विठ्ठलपंत होते त्यावेळेला, 2-4 वैद्यांकडे गेले. त्यांनी काय उत्तर द्यावं? अरे तू संन्यासी आहेत, संन्यासाची मुलं मेली काय ना जिवंत राहिली काय, कशाला औषध पाहिजे सांगा तुम्ही. कोणी उत्तर दिलं? हिंदूंनी उत्तर दिलं ना? मुसलमानांनी उत्तर दिलं का? मुसलमान असता काहीतरी जडीबुट्टी दिली असती. आले घरी मान हलवली कोणी हे करत नाही. निवृत्तीनाथ बोले कशाला घाबरता, माऊलींकडे नुसता असा इशारा केला. गेले माऊली खाटेवर, मुक्ताई बसले झोपलेली होती, फणफणीत ताप, इथे पट्टी लावलेली, डोक्यावर हात ठेवला असा नुसता हात ठेवला, आणि जो आतून मंत्र सुरू केला, बराच वेळ झाल्यावर हात असा 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 आला लागला. जोरात हलता हलता त्यांनी पटकन असं मारलं मुक्ताईचे आणि बाहेर आले. बाहेर आले तिथे नाथ संप्रदायामध्ये धुनी असते बाहेर, तिथे मोठं ओंडकं एक आणून कोणीतरी टाकलं होतं ओलं की कधीतरी यांना उपयोगाला येईल. आले आणि असे डोळे मिटलेले, त्याच्यावर जोरात फटका मारला होता. अख्खं ओंडक्याला ओंडक्याने पेट घेतला. पेट घेतल्यावर निवृत्तीनाथ बघून हसतात आपले. आता शिष्य निवृत्तीनाथांचा होता. काय जगामध्ये असं गुरुच नाही झाला अख्ख्या जगामध्ये? शिष्याला व्यासपीठावर बसायचा ना तो खाली बसायचा नाही का? गुरु खाली आणि शिष्य व्यासपीठावर, शिष्याकडनं करून घेतलं. मला कितीदा जरी विचारतात मग निवृत्तीनाथांचं वाङ्मय काय, बोलो अखंड ज्ञानेश्वरी हेच निवृत्तीनाथांचं वाङ्मय आहे. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराजांना तयार केलं त्यांनी. सकाळ झाली, मुक्ताई बरी झाली, ती धावतच आली अंगणामध्ये, बरी झाली. मग झोळी घेतली अशी भिक्षेसाठी, तर बाबा म्हणजे विठ्ठलपंत काय बोलले, अरे मी असताना तुम्ही कशाला? मी जातो. निवृत्तीनाथ बोलले नाही त्याला जाऊ दे, तो जर आता गेला नाही ना ही सवय जर लागली नाही तर तो पुढे साधू व्हायचा आहे, साधूची लक्षणं त्याच्यामध्ये पाहिजे, अभिमान व्हाय यायला नको, जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणून निघाले.
निघाले एकाच्या घरी गेले, मी नावं सांगत नाही तुम्हाला, आळंद दिला, समजलं का? गेले आणि तो गृहस्थ देवासाठी फुलं काढत होता बाहेर झाडाची, आणि ह्यांची माऊलींची सावली त्याच्यावर पडली. काय केलं? सावली पडली त्याच्यावर. सावली पडल्यावर त्यांनी सांगितलं असं मागे, अरे तू कधी आला, लाज वाटत नाही का तुला, संन्याशाचा मुलगा, माझ्या अंगावर सावली पडली, आता मला आंघोळ करावी लागेल. काय विचार होते बघा ना, संन्याशाचा मुलगा, त्याची सावली पडल्यावर आंघोळ करावी लागते. कुठला धर्म होता तो? हाच होता ना धर्म. तेव्हा तर इथे मुसलमान नव्हते. माऊली असायला लागले, माऊलीने झोळी पसरली, ओम भवते भिक्षांदेई. अरे तुम्हाला लाज वाटत नाही का बोले भिक्षा मागायला? माऊलीने सांगितलं, नाही बाबा, अतिथी देवो भव. अतिथी जो येतो तो देवासमान असतो. बोले मला ज्ञान शिकवतं? बोले ज्ञान शिकवत नाही, जे आहे ते सांगतो. दोन मिनटं त्यांचा संवाद झाला. संवाद झाल्यावर हात तापला ना, बोले इकडे ये, जवळ आले. त्यांनी काय करावं समजलं का? त्यांनी काय करावं त्या माणसाने? असा जो असा हात धरला, जोरात माऊलींच्या कानाखाली वाजवलं. गोरेपान माऊली अख्खा गाल लाल झालं. कोणी दिला त्रास आपल्याला? नाही का आपल्या धर्माने त्रास दिला की नाही? आणि माऊली निघाले, निघाले बोले, ए थांब, कोण आहेस तू? केलं, कोण नाही, मी विठ्ठलपंतांचा मुलगा आहे. त्याने गेलं, शक्यच नाही, तू कोणीतरी मोठा माणूस आहेस, सांग तुला काय पाहिजे ते. ते बोले, मला नको, आता मिळाले ना तुम्ही, तापड दिली त्याच्यात भिक्षा मिळाली. बोले, काय पाहिजे ते सांगते. बोले, काही नको आता मला. बोले, मला द्यायचं असेल तर पत्र लिहून द्या, समजलं का? पत्र येते बोले ते माझ्या हातात अधिकार नाही, पण एक अधिकार माझ्या हातात आहे, तो मी देईन तुला. तुमचं आयुष्य हे तिथपर्यंत, इथे जोपर्यंत आळंदीत आहेत तोपर्यंत भिक्षा मागायची नाही, न सांगता तुमच्या घरी दोन्ही टाईम भिक्षा येईल माझी. कालाखाली कानाखाली मारली. त्या स्पर्शाने त्याच्यामध्ये बदल झाला. काय ज्ञानेश्वर महाराज, लक्षात घ्या किती ताकद होती ती. कानाखाली मारल्यावर रागवायला पाहिजे होतं, न रागावता त्याचा उद्धार केला, याचं नाव ज्ञानेश्वर भगवान. का केला? उद्धार केला त्याचा. आपण इथून बाजूला गेलो होतो जाबालीच्या, तिथून त्यांनी कावळ्याने विष्ठा केली. आता 12 वाजले, त्यांनी झटकलं ते सर्व, मुक्त लागणार ना 12 वाजता. गावामध्ये गेला, तिथे त्याने हात पासले, ओम भवते भिक्षांदे. त्या माऊलीला यायला उशीर झाला, तिच्या पतीची तब्येत बिघडलेली होती म्हणून ती पाय घासत होती अशी. उशीर झाला ना, आणली भिक्षा. आणल्यावर आता ह्यांनी कावळ्याला मारलेलं होतं की नाही, हा तिच्याकडे रागाने बघायला लागला. त्या माऊलीकडे तिने उत्तर दिलं, समजलं का? बोले, गुरुदेव मी कावळा नाही आहे. कावळ्याने उत्तर दिलं, हा बघतच राहिला. बोले, घ्या भिक्षा आणि तिथे वाणी आहे त्याच्याकडे जा. त्या वाण्याकडे गेले, समजलं का? वाण्याकडे गेले, वाणी बोले, या 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 बसा. त्या माऊलीने पाठवलं का तुम्हाला, काय पाहिजे? ते बोले, काही नको मला, हे काय चालले मला समजत नाही. आयुष्यावर मी तपश्चर्या केली की माझ्या नजरेने कावळा मरतो, न हे तुम्हाला कसं काय समजतं, तुम्ही तर संसारी आहात ना. ते बोले, मला टाईम नाही आहे, तू जा आता, तिथे कसाही बसलेला आहे मांस विकीत, त्याच्याकडे जा. तिथे गेला, त्याने सांगितले, बसा तिकडे, तो तो पाठ स्वच्छ आहे, त्याच्यावर बसा, मी येतो. तो 12-1 वाजले होते, हातपाय धुतले स्वच्छ चांगले, त्याच्या जवळ जाऊन बसला. बोले, बाबा काय काम आहे? ते बोले, काम आता होतं भिक्षेचं, ते जाऊ दे, हे तुम्हाला समजतं कसं काय? ते बोले, काय सोपं आहे ते, ती तिच्या पतीची सेवा मनापासून करते, त्याच्याने तिला ते आपोआप ज्ञान प्राप्त झालं. मग बोले, ते वाण्याला? ते बोले, तो वाणी 1000 याचं ग्रॅमचं 1000 ग्रॅमच देतो, 900 ग्रॅम देत नाही, गडबड करत नाही. त्याच्यामुळे त्याचा चोख धंदा, आणि 50 रुपयाला आणलेली वस्तू 60 रुपयाला विकतो, आणि 50 आणलेली 200 विकत नाही. आता घेतोच ना आपण 200 रुपयाला. मोठमोठे दुकानदार पैसेवाले कसे होतात, तो त्यांचा प्रश्न, आपल्याला काय जेवण. मग ती चोख विकतो आणि बोले, तू तर मांस विकतो. बोले, हो, माझ्या वाट्याला
धंदा आहे तो मी करतो ना, त्याच्यामध्ये गडबड नाही करत, परंतु माझ्या गळ्यात माळ आहे, मी माळ करीये. दोन्ही टाईम पूजा करतो, सकाळी काकडा करतो, सर्व काही करतो, त्याच्यामुळे मला आपोआप येतं ते. पोट भरायला धंदा म्हणून करतो, समजलं ना? परंतु मी त्याला शिवत नाही, समजलं का? तसा तो जंगलामध्ये निघून गेला. म्हणजे हे काय आहे, जंगलामध्ये तपश्चर्याला निघून गेला. तिथे स्वच्छ सफेद साडी नेसलेली, सोन्याने भरलेली अशी माऊली, असं ध्यान लावणार तेवढ्यात हे गेले. यांना वाटलं वनदेवता आहे, यांनी नमस्कार केला त्यांना, त्या देवीला. म्हणजे कोण आहात आपण? तिने वर्ण खाल्लं बघितले, म्हणजे जाबाली ना तुम्ही? तर म्हणजे हो. तुमच्या मागे उपाधी काय? ते म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे. मला ओळखलं नाही? ते म्हणजे नाही ओळखलं. तिने सांगितलं मीच ब्रह्मविद्या आहे. काय आहे? मीच ब्रह्मविद्या आहे. मग म्हणजे हे काय आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या असताना तपश्चर्या कशासाठी करता? ते म्हणजे तपश्चर्या श्रीकृष्ण अवतारामध्ये गोपी व्हायचं आहे म्हणून करते. कोण गोपी होते लक्षात ठेवा, सामान्य गोपी नव्हत्या. प्रत्येक गोपीची तिथे वृंदावनामध्ये झाडं, पानं, पक्षी हे सर्व ऋषी होते, समजलं का? ह्याचा नीट पांडुरंगाच्या कृपेने चांगलं वाचावं आणि मग चांगलं सांगावं. हे देव दूध चोरत होता का? आता लक्षात घ्या, तुमच्या आमच्या घरी माझ्याकडे तर भरपूर म्हशी होत्या, बरोबर आहे की नाही? दोन जरी गाई किंवा म्हैस असले तर दुसऱ्याचं दूध चोरेल का? 900,000 गाई होत्या कृष्णाच्या. आत्तासुद्धा आम्ही गेलो होतो तर 2,500 गाई आहेत आजसुद्धा तिथे. त्या बरसानाला गेलो आम्ही वरती, राधामातेच्या घर आहे तिकडे, तर तिथून बारीक बारीक टिपके दिसायला लागले. मी त्या साधूला विचारलं, बाबाजी हे क्या आहे? बोले गैया आहे. तर बोले कितना आहे? तो होयगा 30-40,000. एवढ्या गाई आहेत आजसुद्धा तिथे, एवढ्या गाई आहेत. आणि कन्हैयाकडे 900,000 गाई होत्या, तो कशाला दूध चोरतो? चित्त चैतन्य चोरून नेले. प्रत्येक गोपीचा, प्रत्येक गोपाचा चित्त चोरून नेलं, आणि चित्त चोरून नेऊन त्यांना भक्ती मार्गाला लावले, हा कृष्ण होता, समजलं का? कृष्ण समजत नाही आपल्याला, राम समजत नाही. रामाची कथा सांगू का एखादी तुम्हाला गंमत झाली? अहिल्या मातेच्या उदाहरण नाही, तिथून विश्वामित्रजी आणि प्रभू रामचंद्रजी येत होते, स्वयंवराला चाललेले होते. मध्येच अहिल्या मातेची घर दिसलं मोडलेलं असं. आता प्रभू तो काय कृष्ण नव्हता. कृष्ण सगळ्यांचं उत्तर देऊन बाजूला व्हायचा असं. मग ह्यांनी विचारलं रामाने, हे काय आहे? विश्वामित्र कथा सांगतात प्रभू रामचंद्रांना, बघा काय गंमत आहे असं. आता रामाला माहीत नव्हतं का? सगळं माहीत होतं, पण त्यांच्या मुखातून गुरुच्या मुखे होय ब्रह्मज्ञान त्यांच्या मुखातून ऐकायचं होतं, म्हणून विचारलं, बोले काय आहे? ते बोले ही अहिल्या मातेची कुटी आहे, ही जी मनुष्याकृती दगड आहे ना, ही अहिल्या माता आहे. ते ब्रह्मदेवाची स्वकन्या, ब्रह्मदेवाची मुलगी ती. त्यांनी पण लावला होता की जो पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घालेल त्याला ही द्यायची, कोणी घालू देतो? सगळे निघाले, हे गौतम ऋषी पण निघाले बाहेर. बाहेर जरा पुढे गेल्यावर तिथे गाय वीत होती. गाय जर वीत असली आणि तिला ओम नमो भगवते वासुदेवाय बोलून तीन फेऱ्या मारल्या तर पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं, समजलं का? पृथ्वीला प्रदक्षिणा मग त्यांचं लग्न लावलं, मग चंद्र इंद्र इंद्र सर्व असे झाले ना. म्हणजे आम्ही सगळे रेसमध्ये होतो, हा रेस न लावता मागे आला ना, याच्याशी लग्न केलं. गौतम ऋषी महातपस्वी होते, समजलं का? महातपस्वी होते. ते संध्याकाळच्या त्यांनी बळदिवस इंद्राने पाळत ठेवली, कधी जातो कधी येतो काय करतो, समजलं का? पाळत ठेवली आणि ते ह्याला निघाले, संध्याकाळच्या स्नानाला, संध्येला
निघाल्याबरोबर हा घरामध्ये गौतम ऋषीचं हे करून म्हणजे त्यांच्यासारखा युनिफॉर्म किंवा त्यांच्यासारखं रूप धरून आतमध्ये गेला. गेल्यावर हा असा बसणार पलंगावर, तेवढे ती बोलली तू कोण आहे, तू ऋषी नाहीस, समजलं का, तू ऋषी गौतम ऋषी नाहीस, तू त्यांचं रूप घेऊन आलेला आहे कोणीतरी. अहो ज्याचं त्याला माहीत असतं ना कोण कसा चालतो, कोण कसा चालतो, कोणाची चप्पलचा आवाज काय ना काय, ज्याचे त्याला पतीचं सगळं माहीत असतं. तो कथा विस्तारत करत नाही आता मी ती, समजलं का. ती एवढंच बोलली चालू लाग आता इथून, नाही तर ऋषी आले, समजलं का, तर तुला पण शाप देतील आणि मला पण शाप देतील. ते काय ऋषीने ऐकलं नाही, शाप देतील एवढं ऐकलं, आतमध्ये एंट्री केली आणि त्याला शाप दिला, हजार बघा पडतील, इंद्राला हजार बघा पडल्या. आणि हिला सांगितलं तू शिला हो, म्हणजे दगड हो, दगड हो म्हणून शाप दिल्यावर ही बोलली ठीक आहे, हो शाप काय, तर बोले काय नाही, देवाचं स्मरण करत राहा, कधीतरी राम येईल, समजलं का. मग त्या दगडामध्ये होती तरीसुद्धा नवऱ्याला शिव्या न देता रामनामच घेत होती, लक्षात ठेव. आणि रामनाम घेत असताना हे विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्रजी आले, त्यांनी कथा सांगितली असं असं आहे, पण हिचा उद्धार प्रभू, समजलं का, तुमचा चरणस्पर्श लागेल तेव्हाच होईल. कोणाचा, प्रभू रामचंद्राचा. देवाने मान हलवले शक्यच नाही, मी पाय कसं काय लावू, बरोबर की नाही, परस्त्री रुक्मिणी मातेसमान ही आई आहे माझी, मी पाय कसा लावणार. ते बरे पण तुमचा पाय लागल्याशिवाय ती होत नाही, मनुष्यरूपाने येत नाही, आता काय करायचं, मोठा प्रश्न आला. मग त्यांनी प्रभू रामचंद्रांनी कथा सांगितली विश्वामित्राला, म्हणजे गुरुदेव कथा आहे का आमच्या वंशाची, रघुकुल रीत चली आई, समजलं का, रघुकुळाची रीत काय आहे ते सांगतो. आमचा रघुराजा होता, त्यांनी यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये पवनदेवता प्रसन्न झाली त्यांना, वारा पवनदेवता, तो सांगतो काहीतरी माग, तो बोले आम्ही मागासाठी केलंच नाही. आता समजा आपण केला की नाही उत्सव, याच्यातून असं थोडं आहे मागासाठी काही करतो म्हणतो नाही का, आपण भजन करावं हे करावं याच्यासाठी केलं, तसं तो बोला मी काहीच नाही केलं. आणि दोघांचा संवाद झाला, समजलं का, संवाद झाला, त्याने गेलं ठीक आहे मी मागतो देशील का, तर बोले देईन. काय मागितलं रघुराजाने, बोले आमची मुलगी अयोध्येवरून कुठेतरी तिच्या सासरी जात असेल आणि तिकडची मुलगी अयोध्येला दिलेले ती येत असेल आणि चैत्र वैशाखाचे दिवस आहेत, ऊन पडलेलं आहे खूप, झाडाखाली बसली, तिचा भाऊ बरोबर आहे, पूर्वी भाऊ घेऊन जायचं बहिणीला, आणि भाऊ बरोबर आहे आणि तिला झोप लागली झाडाखाली, डुलकी आली, मग त्यावेळेला एक विनंती आहे की तिच्या अंगावरचं वस्त्र हलून देऊ नको, तिचं अंग उघडं पडता कामा नये. पवन देवता बोला तथा असतो, ती माझी जबाबदारी आहे आता. मग विश्वामित्राला प्रभू रामचंद्राने सांगितलं की ही आमची हे आहे परंपरा आहे, न मी तिला पाय कुठे कसा काय लावू, मग म्हणजे काय करू, ते म्हणजे तुला काय करायचं ते कर, पण तिला जीव पुन्हा असा जीव कर. हात जोडले प्रभू रामचंद्राने आणि आतून आतल्या दगडातल्या आईल्या मातेशी संवाद केला. हे मोबाईल मोबाईल ते सगळं ऐकूनच आलेले आहेत, हे काय हाताचे नाही येत, ते दररोजचा मोबाईल श्रीकृष्णाचा ना द्रौपदी मातेचा चालूच असत, अर्जुनाचा मोबाईल चालूच होता ना, कुठे आहेस काय आहेस, समजलं का. आणि बोले आई काय करू आता, यांनी कठीण प्रश्न टाकलेला आहे, तुला पाय कसा काय लावू मी, आईला पाय लावू शकत नाही, म्हणजे तू कर काहीतरी युक्ती, पण मला ह्याच्यातून बाहेर काढ, आईला मातेने सांगितलं. डोळे मिटले यांनी प्रभू रामचंद्रांनी, देव बाहेर आहे, ती आतमध्ये दगडामध्ये आहे लक्षात ठेवा. म्हणजे आई असं करतो, एक गंमत असते अशी की ज्या वेळेला बाळंतीण होते बाई, नाही का, बाळंतीण होताना ते मूल ज्या वेळेला येतं त्यावेळेला ती दोन मिनटं का नाही मृच्छित पडते, हे येते ना तिला त्रास होतो की नाही, मृच्छित पडते आणि त्यावेळेला रडता रडता त्या मुलाचा पाय लागतो आईला आणि आईच्या पायाच्या स्पर्शाने आई पुन्हा सजीव जशी आताची होते. तर म्हणजे हा आहे, मग मी मुलगा आहे तुझा,
काय प्रभू सांगतात, मी मुलगा आहे तुझा आणि मी आता तुझ्या कळत न कळत तुझ्या उदरामध्ये आहे आणि तू माझ्यासाठी प्रसूत होत आहेत, बाळंतीण होत आहेत असं समज. आणि रडता रडता पाय तुला लागला, पाय लागला असं बोलल्याबरोबर लावला नाहीच त्यांनी, समजला का? तो बाहेर आहे देव आणि ती आतमध्ये, आणि आईल्या उठून परत पूर्ववत स्त्री झाली. हे रामायण काय आहे, हे रामायण आहे. इथे बघा कशी आई, किती आईचा मान ठेवलेलं आहे. आज आई ती आपल्या आईची कथा आहे, बरोबर आहे की नाही? आईच्या याच्यामध्ये तेव्हा आपण सर्व तिला सांगू की बाबा आम्हाला काहीच समजत नाही, आम्हाला काहीच कळत नाही, तेव्हा तू असं कृपा कर आमच्यावर की आम्हाला येऊ दे, आम्हाला काही जरूर नाही, गायन नको, ये नको, ते नको, काही नको, परंतु आमच्या कानाने तुझी कीर्ती ऐकावी, तुझं भजन करावं आणि तुझ्यावर प्रेम व्हावं. समजलं का? देवावर एक पुन्हा लक्षात ठेवा, देवावर अत्यंत प्रेम करा आणि संतांवर अत्यंत श्रद्धा ठेवा, त्यावेळेला तुम्हाला याच्यातून सुटका होईल. राहू दे. सगळ्यात सोपा परमार्थ आहे, आपल्याला परमार्थ सोपा व्हावा म्हणून ज्ञानेश्वर भगवंताने श्रीकृष्ण रूप असलेला अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी सुंदरी तारावया. त्यांनीच अवतार धरला आणि ती गीता सोपी करण्यासाठी 56 भाषेंचा केला असे गौरव. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत, याच्यावर कधीतरी विचार करावा त्या कीर्तनकाराने. आपल्याला करायची गरज नाही, आपण सामान्य आहोत. की 56 भाषा माऊलीनं येत होत्या 15व्या वर्षी, नाही का? 15व्या वर्षी 56 भाषा येत होत्या आणि प्रत्येकाचा उल्लेख त्या ज्ञानेश्वरीमध्ये. प्रत्येकाला असं वाटावं की ज्ञानेश्वरी माझी आहे, ज्ञानेश्वरी माझी आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भाषा एकत्र करून ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. काही नसू दे, येऊ दे, नाही आली तरी चालेल ज्ञानेश्वरी, स्पष्ट सांगतो. अशी घ्यायची, समजलं का? कितीतरी जणांना मी सांगितले ना, त्यांचा उपयोग झाला, समजलं? ही ज्ञानेश्वरी आहे ना, सोपी भक्ती सांगतो. आता ही येत नाही आपल्याला वाचता, समजा अशी हृदयाला धरायची. सांगायचं, माऊली आम्ही सामान्य कुळात जन्माला आलो, नाही का? आम्हाला कोणी ज्ञानेश्वरी शिकवली नाही, तू नाही शिकवेल तर कोण शिकवेल? तेव्हा आम्हाला ज्ञानेश्वरी येऊ दे, अशी धरावी ज्ञानेश्वरी. काहीच नाही करत, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर. जिथे पारायण चालू असेल ना तिथे बसायचं, त्यांनी पानपलटी केले का आपण पानपलटी करायचं? त्याच्यात काय लिहिले जरूर नाही आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांचं अक्षर आहे, त्याच्यामुळे अत्यंत प्रेम करा, आपोआप ज्ञानेश्वरी येईल. नाही आले तर तुम्ही मला बोला, बिन शिकलेल्याला सुद्धा येईल, आपोआप येतं ना, सांगते ना. आता आमची आई इथलीच होती ना, ती कुठे शिकलेली होती? हरिपाठ, काकडा, सगळे भजन बिजन येत होते ना आपोआप. ही माऊलींची कृपा आहे, नाही का? ही माऊलींची कृपा आहे आणि ती आपण संपादन करायची. बाकी मनातले सगळे भेदभाव सगळे टाकून द्या, कोण कोणाचा चेला ना कोण काही नाही, सगळ्यांची गुरु एकच ज्ञानेश्वर भगवान, दुसरा कोणी नाही. हे ज्याने हे दिल्या घेतल्याचे आणि प्रवचन वाटतं एवढं सोपं पण नाही, त्याची खूप कृपा असावी लागते, नाही का? त्याची कृपा असावी लागते, ती कृपा माझ्यावर आहे आणि नशिबाने मी तुमचाच आहे, त्याच्यामुळे स्पष्ट सांगू शकतो. काही गडबड गडबड सांगताच येत नाही मला, त्याच्यामुळे माझा कार्यक्रम ठेवत नाही, मुले ते जास्तच स्पष्ट बोलतात. खोटं सांगू का? तुम्ही इथे बसल्यात तुम्ही खूप महान आहेत, कसल्या महान आहेत असं बोललं तर. तेव्हा जी झालेली सेवा आहे ती पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुक, पंढरीनाथ भगवान, विठ्ठल 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 विठ्ठल. आता देऊ का तुला माहिती?
रामकृष्ण हरी. शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा 6वा दिवस. आदिशक्ती कात्यायनी देवीच्या स्वरूपात सर्वांसमोर आली. आजचे प्रवचनकार हरिभक्तपरायण महंत बालकृष्ण महाराज पाटील खूप व्यासंगी आहेत आणि भागवताचार्य आहेत. आणि त्यांचा सन्मान हरिभक्तपरायण बाबूरावजी काठे शाल आणि पुष्पमालिका त्यांच्या गळ्यात घालून त्यांचा सन्मान करतात. शाल घाला अगोदर बाबूराव काठे शाल देऊन त्यांचा सन्मान करीत आहेत. आमचे नरहरी पाटील त्यांना पुष्पमालिका घालीत आहेत आणि शिवाजी म्हात्रे यांनी त्रिपल दिलेला आहे. पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिभक्तपरायण बालकृष्ण महाराज पाटील यांनी सुसराव्य असं प्रवचनाची सेवा केली त्याबद्दल गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. उद्या दिनांक 9 ऑक्टोबर 2024 बुधवार श्री सद्गुरू महिला मंडळ बेतवडे यांचं हरिपाठ 4 ते 5:30 होईल. त्यानंतर सायंकाळी 7 ते 7 हरिभक्तपरायण